कॅन्सर म्हणजेच अर्थात कर्करोग। आजच्या घडीला तरुणांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेक जण या आजाराला बळी पडतायत। अशा वेळी कल्याणातील इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर हे कॅन्सरग्रस्तांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे। गेल्या 4 महिन्यांच्या कालावधीत कॅन्सरमुळे गंभीर झालेल्या 3 रुग्णांना जीवदान देण्यात इथल्या डॉक्टरांना यश आलंय। आजच्या काळामध्ये डायबिटीस नंतर लोकांमध्ये कोणता आजार मोठ्या प्रमाणात पसरत असेल तर तो म्हणजे कॅन्सर। अगदी 26 वर्षांच्या तरुणांपासून ते 80 वर्षांच्या वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच या कॅन्सरचा विळखा पडत चाललाय। काही वर्षांपर्यंत कल्याण शहरात कॅन्सर रुग्णांसाठी कोणतेही उपचार केंद्र किंवा रुग्णालय अस्तित्वात नव्हते, त्यामुळे बहुतांश लोकांना मुंबईतील मोठमोठ्या रुग्णालयांची वाट धरावी लागायची, ज्यामध्ये जाण्या येण्यामध्ये रुग्णाला तर मोठा त्रास व्हायचाच, मात्र त्यासोबतच त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबियांची आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अधिकच फरफट व्हायची। या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर अमित घाणेकर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार परिसरात सुरू असलेलं इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर हे एक आशेचं किरण ठरताना दिसतंय। ग्लोबल स्टँडर्ड उपचार पद्धती, रुग्णांमध्ये पसरलेले कॅन्सरचे प्रमाण आणि त्यादृष्टीने परिणामकारक केले जाणार उपचार या त्रिसूत्रीच्या बळावर या ठिकाणी रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसत असल्याची माहिती ICTCचे मुख्य डॉक्टर अमित घाणेकर यांनी दिली आहे, ज्यामुळे गेल्या काही महिन्यात अतिशय गंभीर अवस्थेत आलेले 3 रुग्ण आज मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले आहेत। सुरुवातीला या रुग्णांना या ठिकाणी स्ट्रेचरवर आणलं गेलं होतं, तेच रुग्ण आता स्वतःहून चालत या ठिकाणी पुढील उपचारासाठी येत असल्याचंही डॉक्टर घाणेकर यांनी सांगितलंय। कॅन्सरचे निदान होताच क्वालिफाईड कॅन्सर स्पेशलिस्ट म्हणजे ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला आगमूलाग्र ठरतो। गेल्या 3-4 महिन्यामध्ये प्रचंड वेदनेने बेड रिडन झालेले, ब्लड अँड डायलिसिस डिपेंडंट असलेले मायलोमाचे 3-1 पेशंट्स ची ट्रीटमेंट करायची संधी आम्हाला कल्याण येथील इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर येथे मिळाली। ॲग्रेसिव्ह व अचूक किमोथेरपी दिल्यामुळे हे पेशंट्स आज पेनफ्री आहेत, ब्लड ट्रान्सफ्युजन अँड डायलिसिस इंडिपेंडंट आहेत आणि आपल्या रुटीन दैनंदिन कार्यामध्ये रुजू पण झालेत। या लढाईमध्ये, या उपचार पद्धतीमध्ये जितकं ड्रग अँड डोस महत्त्वाचं आहे तितकीच महत्त्वाची वेळ आहे। ॲट ICTC कल्याण वी ट्राय टू प्रोव्हाइड ट्रीटमेंट ऑफ ग्लोबल स्टँडर्ड्स विच इज लोकली अवेलेबल, आणि याच अनुषंगाने आम्ही काही पेशंट्सला हेड अँड नेक कॅन्सरवाले ज्यांना कन्व्हेन्शनल किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, सर्जरी थेरपी सगळं देऊन झाल्यावरती पण आजार त्रास देत असताना इम्युनोथेरपी नावाचं माझ्या भाषेतील ब्रह्मास्त्र वापरलं आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ उत्तमच नाही केली तर त्यांचं आयुष्य पण अर्थपूर्ण वाढवलं। उसके बाद मेरा इम्यूनोथेरेपी रेडिएशन और अभी मैं इम्यूनोथेरेपी ले रहा हूँ, इससे मैं काफ़ी 90% फील हो गया और बहुत अच्छा है और ये सबको लेना चाहिए, इससे जल्दी आदमी फील हो गया, मैं वापस इंश्योरेंस नहीं लूँगा। नमस्कार, मला ज्यावेळेस इथे मला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं त्यावेळेस मला व्हीलचेअरवर आणलं गेलं आणि त्यावेळेस आम्ही सरांनी माझा बोन मॅरो केला, त्यावेळेस मल्टिपल मायलोमा डिटेक्ट झाला आणि मला डायलिसिस लागलं होतं, ते डायलिसिससुद्धाही आता बंद झालेले आहेत आणि आता मी 24 केमो झाले माझे जवळजवळ। आणि सरांची एक टेक्निक आहे का, जेव्हा आपल्याला गोळ्या औषधं वगैरे देतात तर ते आपल्या मराठी भाषेमध्ये एकदम सोप्या स्वरूपामध्ये सांगतात, म्हणजे अमर या अशा ज्या गोळ्या आहेत ते म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगतात, क्रिकेटची उदाहरणं देतात, म्हणजे आपल्याला जे आपलं असं आपुलकीचे वाटतात आणि ज्यावेळेस आपण त्यांना काही प्रश्न विचारतो तर त्यावेळेस आपली ती व्हील पॉवर एवढी मजबूत करतात का पेशंटला घाबरण्यासारखं काहीच ठेवत नाही। तर पेशंट घाबरला तर याच्यात तो पूर्ण म्हणजे पैसा अडका असून किंवा आपले असं, पण व्हील पॉवर आपली फार महत्त्वाची आहे, ती व्हील पॉवर आपल्याला सर एवढे स्ट्रॉंग करून देतात का आपलेसे वाटतात आणि ज्या आपल्याला गोळे औषधं आपले पुढचे जे आहेत ते आपल्याला पुढचे स्टेप बाय आपली ती मानसिकता आपली फार मजबूत करून ठेवतात आणि त्याच्यामुळे आता मी फार वीक झालो होतो, एवढा वीक झालो होतो का मला व्हीलचेअरवर आणून इथे
प्रत्येक वेळेस व्हीलचेअरवर यायला लागायचं, पण आता मी स्वतःच चालवतो, मी स्वतः हँडिकॅप आहे आणि त्याच्यात हे डिटेक्ट झालं नाही. कोणी घाबरायची काही गरज नाही आहे याला. आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी एवढी आलेली आहे का, आता बाहेरच्या देशात एवढे या इंजेक्शन वगैरे होते, आपल्याकडे पण आलेले आहेत आणि आता हे फार स्वस्त झालेलं आहे. आता काही विषय नाही आता, पण काय शेवटी कोणाला पैसा अडकायचा वगैरे असते, तर त्यावेळेस आपण थोडंफार इकडून तिकडून थोडी ॲडजस्ट करून. आता हा आजाराच खास करून श्रीमंतांचाच आजार आहे असा. आणि हा कॅन्सरचा लोकांना आता एवढी पहिली एवढी भीती वाटायची, आता नॉर्मली कॉमनली होत चाललेला असं, पण लोकांनी घाबरायचं नाही याला. आणि स्वतः व्हील पॉवर फार महत्त्वाची आहे आणि डॉक्टरांना विश्वास ठेवा. आता माझे डायलिसिस होते, डायलिसिस पूर्ण बंद झाले, 24 केमो झालेत आणि 24 केमो नंतर आता पुढची ट्रीटमेंट काय डॉक्टरने सांगितले, आता बघू आता पुढचं काय काय आहे ते आता डॉक्टर सजेस्ट करतील, त्या हिशोबाने आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि त्या विश्वासानुसारच आपण पुढे चालायचं. आणि गोळ्या औषधं आणि मेन खाणं पिणं मजबूत ठेवा. खायला आपण कधीच आपण मागायला पडायचं. आता माझं वजन वाढत होतं, मी सरांना बोललो वजन वाढतो. आता वजनाकडं लक्ष न देता आपण कॅन्सर हो मार्च करायचं, तर आपल्याला आपल्या शरीरात काहीतरी प्रोटीन वगैरे हे ते असतात, अंडी खा हे खा असं ते हमेशा सजेस्ट करत असतात. ते सजेस्ट केल्याने आपण ते खात असतो आणि ते काय खाल्ल्यावर आपल्याला जे काय भेटतं ते आपण आता घरी आपण काही नॉर्मली खात नाही जास्त करून. फ्रूट खा म्हणजे काय जे असतो, पण ते शेवटी त्यांचे पथ्य पाळण आपण त्यांच्या सूचनेनुसारच करायचं.